नमस्कार, मी स्वामिनी, स्वामिनी ब्लॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये आपण अजून एका मैत्रिणीला भेटणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की चॅनलवरती बोलू कौतुके मित्रांमधील कलाकार ही सिरीज सुरू आहे आणि प्रत्येक एपिसोडमध्ये माझ्या एका कलाकार मैत्रिणीला आपण भेटतो आहे. चॅनलवरती जे कोण नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी जी बेल आयकॉन दिली आहे ती पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. आज जी आपल्याकडे मैत्रीण आली आहे तिची थोडीशी ओळख करून देते. ती पंडित राम मराठे यांची पणती आहे. लहानपणापासून ती तिच्या आईकडेच गाण्याचं शिक्षण घेतेय. तिला गाण्यासाठी CCRT स्कॉलरशिपसुद्धा मिळाली आहे. सध्या ती BSc योगा अँड नॅचरोपॅथी करतीये आणि ती म्हणजेच आदिश्री पोटे. नमस्कार. नमस्कार आदिश्री. आदिश्री, गप्पांची सुरुवात आपण अर्थात चहानी करूया. कलाकार आणि चहा हे अतिशय गोड कॉम्बिनेशन आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे प्रेक्षकांनाही आता माहिती आहे की जे जे कलाकार माझ्या चॅनलवरती येतात त्यांचं स्वागत मी चहा देऊनच करते आणि मग आपण गप्पांना सुरू करत असतो. आदिश्री, गप्पांची सुरुवात आपण अशी करूया की मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की संगीताचे संस्कार तुझ्यावर कुठल्या वयापासून झाले? कुठल्या वयापासून हे म्हणणं खूपच कठीण आहे, कारण आईकडेच लहानपणापासून गाणं शिकते. त्यामुळे असंही म्हणायला काही हरकत नाही की अगदी पोटात असल्यापासूनच ते संस्कार सुरू आहेत. खूपच छान. आणि ते अजूनपर्यंत चालू आहेत. असे संस्कार ज्या परिवारात तुला मिळालेत तर त्या परिवाराबद्दल थोडंसं सांग. माझी आईच अर्थात पंडित राम मराठे यांची नात आहे, सौ पल्लवी पोटे. आणि वडीलसुद्धा श्री मिलिंद पोटे, हे सुद्धा खूप मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर त्यांनी साथ केली आहे आणि शिकले आहेत. अर्थात सुरेश तळवलकर यांच्याकडे त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि आईसुद्धा खूप मोठमोठ्या कलाकारांकडे शिकलेली आहे. त्यामुळे दोघांकडूनही शिक्षण तसं चालूच आहे. आई लहानपणी म्हणजे औरंगाबादमध्येच राहायचे ते, पण सुट्ट्यांमध्ये मे महिन्याच्या सुट्टीत ते हमखास मुंबईला ठाण्याला नादब्रह्ममध्ये आजोबांच्या घरी म्हणजे पणजोबांच्या घरी जायचे. आणि तिथे म्हणजे खूप धमाल असायची त्यांची गाण्याच्याही बाबतीत आणि अर्थात घरच होतं आजीचं माहेर, त्यामुळे इतकी धमाल असायची. दिवसभर पणजोबांचे क्लासेस गाण्याचे, मोठमोठी लोकं यायची, गजानन बुवा किंवा पणजोबांचे खूप शिष्य यायचे तिथे शिकायला गाणं. त्यामुळे आणि वरती आणि खाली अशी दोन घरं आहेत, त्यामुळे वरतीसुद्धा पणजोबांचे मुलं ते सुद्धा क्लासेस घ्यायचे आणि खालीसुद्धा क्लासेस चालू असायचे. त्यामुळे दिवसभर गाणं 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 हा एकच विषय घरात. आता तू म्हणलीस तसं, म्हणजे आईने तिच्या लहानपणापासून या सगळ्या गोष्टी त्याचा अनुभव घेतलाय आणि अर्थात तेच संस्कार पुढे तुझ्याकडे सुद्धा आले की लहानपणापासून. पण मग मला असं तुला विचारायला आवडेल की लहानपणी जेव्हा तू शिकत होतीस, अगदी आपलं जे म्हणजे आपल्याला थोडंसं कळायला लागतं त्या वयात, म्हणजे तुला काही आठवत आहे का? थोड्याशा काही आई तुला काही आठवणी सांगते का तुझ्या बाबतीतल्या की कसं तू गाणं शिकत गेलीस? मी खरं तर लहानपणी आईला सुद्धा गाणं म्हणू द्यायचे नाही. बाप रे. हो, म्हणजे ती मला अशा आठवणी सांगते की मी रियाजाला बसले की तू म्हणायचीस आई नको, तू माझ्याबरोबर खेळ, आपण गप्पा मारू वगैरे असं. पण ती मला बसवायची समोर गाणं शिकवायला, किंवा ती जेव्हा रियाज करत असायची तेव्हा मी खेळत असायचे काही ना काहीतरी. अगदीच लहान होते त्यामुळे काहीही कळत नव्हतं, पण तेव्हापासून ते संस्कार होत गेले हळूहळू. तबल्याचे सुद्धा बाबांचे क्लासेस घरी चालू असायचे, मुलं यायची मग त्याच्याबरोबर तबला थोडाफार वाजवलाय. हो, त्याच्याच बरोबर थोडाफार म्हणजे गाण्याबरोबर ठेका धरून तेवढा पुरता. वा, म्हणजे वाद्य सुद्धा अर्थातच घरी बाबाच तबला वाजवत होते, त्यामुळे मला हे खूप रिलेट होत आहे सगळ्या गोष्टी, कारण माझेही बाबा श्री महेश कुलकर्णी हे सुद्धा तबलजी आहेत, त्यामुळे खूप मस्त वाटतंय. आता हे सगळं होत असताना घरी हे संस्कार सुरूच होते, पण तू कुठल्या शाळेत होतीस आणि शाळेमध्ये या सगळ्या अदर ॲक्टिव्हिटीज ज्या असतात सो तिकडे तुझा सहभाग होता का? हो, शाळेत अर्थातच आमचा गाण्याचा जो ग्रुप होता अहिल्यादेवी हायस्कूल, तो इतका सुंदर होता. आणि आमच्या बाई शाळेच्या मानसी देशपांडे, तर त्यासुद्धा अतिशय उत्तम गातात आणि शाळेत त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं. आमचा जो शाळेचा ग्रुप होता आम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो,
आणि फोक डान्सच्या स्पर्धा समूह गीताच्या असायच्या किंवा सुगम संगीताच्या स्पर्धा, त्या आम्ही समूह गीत म्हणून सुगमच्या पण समूह गीताने गायचो. किंवा एक मला आठवतं होरी गायन स्पर्धा होती, त्यात पण आम्ही समूह गीतांनी एक एक प्रत्येकीचा आलाप एकत्र होरी असं आम्ही बसवलं होतं. पूर्ण म्हणजे वर्ग आमचा नुसताच नावाला असायचा पण आम्ही संगीत हॉलमध्येच असायचो. मग म्हणजे संगीत या क्षेत्रात तर तू लहानपणापासून म्हणजे अगदी मी आता म्हणले तसं की कॉम्पिटिशन्स म्हणा किंवा तुझी सोलो कॉम्पिटिशन वगैरे असेल या सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग होताच, पण एक अजून वेगळं की म्हणजे एलोक्युशन कॉम्पिटिशन किंवा अशा ह्याच्यामध्ये काही होता तुझा सहभाग? याच्यामध्ये आम्ही शाळेकडूनच भाग घ्यायचो. कविता गायन स्पर्धेमध्ये होता, श्लोक गायन स्पर्धा म्हणून असायची. तर त्यात आम्ही वेगवेगळ्या रागांमध्ये श्लोक बसवायचो किंवा एकच श्लोक आम्ही वेगवेगळ्या रागात म्हणजे त्याचे जे कडवी असतात तर ते आम्ही वेगवेगळ्या रागांमध्ये कंपोज बाईच करून द्यायच्या आम्हाला, मग ती आम्ही सादर करायचो. पण मग आता पुन्हा आपण तू आत्ता सध्या जे करतेस त्या विषयाकडे मला यायला आवडेल की योगा ही गोष्ट जी आहे, तर मग शाळेपासून ही आवड निर्माण झाली होती म्हणजे ती आवड तुला कशी की गाणं आणि योगा हे जे कॉम्बिनेशन तू आता केलेलं आहेस तू आता करतेस, मग ते कसं झालं म्हणजे ती आवड कशी निर्माण झाली? शाळेपर्यंत किंवा इव्हन 12वीपर्यंत योगाचा तसा काहीच माझ्या आयुष्यात वाटा नव्हता. तेव्हा व्यायाम काहीच नाही, फक्त गाणं शाळा अभ्यास एवढंच. पण लॉकडाऊन पडलं 12वीनंतर, परीक्षा झाली आणि 10 दिवसात लॉकडाऊन पडलं. मग त्यानंतर थोडंसं की घरीच आहोत, मग तिथून थोडीशी व्यायामाची आवड निर्माण झाली की बाहेर काही पडता येत नाही आहे, काहीच हालचाल नाही आहे, काहीच काम नाही आहे, मग काहीतरी शरीरालाही चालना, डोक्याला चालना, त्यातनं मी व्यायाम करायला लागले. आणि बाबांमुळे जास्ती की ते योग खूप करतात, त्यांची सकाळचं रुटीन आसनं वगैरे त्यांचा खूप विश्वास आहे या सगळ्या गोष्टींवरती, आपलं जे ट्रॅडिशन आहे त्या गोष्टींवरती. तर त्यांनी मला सजेस्ट केलं की तू पण ह्या गोष्टींकडे बघ, लक्ष दे, तुला पटल्या, तुला त्या भावल्या तर तू कर. खूपच सुंदर तुझ्या सगळ्या आता बोलण्यामध्ये, एक जसा गाण्यात तुझा ठेराव आहे तसं तुझ्या बोलण्यातही मला खूप जाणवतोय. खरं तर तू लहान आहेस माझ्यापेक्षा, पण जे आपल्या सगळ्याच पिढीने खरं तर आत्ताच्या काळात घ्यायला हवंय की थोडंसं शांत आणि संयमी, ज्याला आपण म्हणतो ठेराव हा शब्द योग्य आहे गाण्याच्या आपल्या सगळ्या टर्म्समध्ये, ते मला खूप जाणवते आणि खरंच अभिमान वाटतोय तुझा आदिश्री तुझ्याकडनं हे सगळं ऐकताना की इतके विचार तुझे स्टेबल होते या सगळ्या काळामध्ये. कारण लॉकडाऊन जेव्हा झालं तेव्हा सगळ्यांचीच परिस्थिती विचित्र होती, पण आपण अर्थात कलाकार असल्यामुळे कुठली तरी गोष्ट त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह आणि काहीतरी वेगळं करूया हे कलाकारांना आपल्याला खूप जाणवलं त्या काळात. खरंच गाणं किंवा जे कला ह्या क्षेत्रामध्ये काम करतात किंवा ज्यांना कलेची आवड आहे त्यांचा एक ठेराव असतोच असं मला वाटतं. नाही आहेच, तो आहे, पण मुळात तो स्वभावात असणं महत्त्वाचं आहे. बरं, आता या सगळ्या गोष्टी तू करती आहेस, पण जसं तू आत्ता म्हणलीस की आईकडेच तू शिकत होतीस, पण आता आई म्हणून तू आत्ता सगळं हे सांगितलं, पण आता गुरुंविषयी मला ऐकायला आवडेल. तुझी गुरु म्हणजे तुझी आईच आहे, पण आई म्हणून न सांगता गुरुंविषयी काय सांगशील? घरीच आहे खरं तर, पण जेव्हा मी तिच्याकडे गुरु म्हणून बघते किंवा गुरु म्हणून गाणं शिकायला बसते तर तेव्हा असं म्हणजे आई हा विषय खूप बाजूला पडतो. तेव्हा ती पण अशीच शांत आणि गाणं शिकवताना पण खूप संयमी आहे. असं खूप येत नाही एखादी गोष्ट सांगितल्यावर, एखादी आलाप सांगितला तर तो नाही जमते, किंवा त्या आलापात एखादी हरकत सांगितली तर ती नाही जमते. तर ती म्हणते की तू प्रयत्न कर, 10 वेळा 20 वेळा घोट, तरी नाही जमली तर ती तुझ्या पद्धतीने मोल्ड करून गा. असं काही अट्टहास नाही की माझ्याच पद्धतीने तू गायलं पाहिजेस, की म्हणजे जरी तू माझी मुलगी असलीस तरी असं काही अट्टहास नाही की तू माझ्याचसारखं गायलं पाहिजेस, असं एक तिचं आहे. पण मग आता तू म्हणलीस तशी बोलताना की आई हा विषय पूर्ण बाजूला पडतो, मग असं कधी झालंय का की तुला असा कुठला तरी अनुभव की तेव्हा तुला खूप जाणवलं की एक गुरु म्हणून असा कुठला किस्सा जो तुझ्या कायम लक्षात राहिला की तेव्हा ती आई नाही नव्हती तुझी, असं खूप वेळेला होतं खरं तर. म्हणजे जेव्हा ती काहीतरी सांगत असते गाण्याविषयी तर तेव्हा म्हणजे असं खूप वेळा होतं की घरी काहीतरी विषय चालू असतात वेगळेच घरचे आणि मध्येच गाण्याचा विषय येतो त्याच्यामध्ये, तर तेव्हा तिच्या बोलण्यातला किंवा तिच्या एक्सप्रेशन्समधला किंवा समजवण्याच्या पद्धतीतला खूप मला फरक जाणवतो.
मी पुन्हा एकदा तेच म्हणेन की मी खूप रिलेट करते या सगळ्या गोष्टी, कारण मी सुद्धा आईकडेच गाणं लहानपणापासून शिकली आहे. आणि जसं आपल्या कलातीर्थ संगीत चित्रकला आमचं जे विद्यालय आहे तिकडे कला आणि संगीत या दोन्ही गोष्टी आम्ही शिकवतो, तर त्याच्यात मला असा अनुभव, तू आता म्हणलीस तसं की आई बाबा पण तुझे क्लासेस घेतात आणि माझेही आई बाबा अर्थात आमचं विद्यालय असल्यामुळे, आणि तेव्हा मला हे आठवतं की मी अगदी बाळ असायचे आणि आता लहान बाळ हे कुठल्या तरी शांत ठिकाणीच झोपणं अपेक्षित आहे. 7-8 हार्मोनियम्स चालू आहेत आणि आईच्या मांडीवरच बाळ होते मी, त्यामुळे मी झोपायचं एकीकडे, आई मला झोपायची आणि मी उठून आई उठून मला आत नेऊन ठेवायची रूममध्ये आणि मी रडायला लागायचे. म्हणजे हे किस्से मी आईकडनं ऐकलेत की का, कारण की मला तिथेच झोप शांत लागतीये. म्हणजे हे आईला तेव्हा जाणवलं होतं, अजूनही ज्यांनी मला लहानाचं मोठं झालेलं बघितलं आहे आईच्या विद्यार्थिनींनी, की त्या असं म्हणायच्या की अगं स्वामिनी आम्ही तुला बघायचो तू खरंच रडायचीस, परत ताईंनी तुला बाहेर आणलं की तू शांत झोपायचीस. तो हा अनुभव आपल्याला खूप येत गेला आणि मला असं वाटतं कुठेतरी आपल्या आईबाबांनी हे ओळखलं असेल की या क्षेत्रात कुठेतरी आपल्या मुली काहीतरी करू शकतील. आत्ता मी म्हणले तसं की गुरु शिष्याचं नातं जे होतं, तर आई मुलीचं नातं आणि गुरु शिष्याचं नातं, सो या दोन्हीमध्ये अजून एखादे मला घरी जसं प्रत्येकाच्याच घरी असतं की आई बोलत असते सतत काहीतरी हे कर ते कर, तर ते असतंच कायम. पण गुरु म्हणून रियाजाच्या बाबतीत मी जेव्हा गायला बसते तर तेव्हा ती सतत येऊ शकत नाही जेव्हा मी गायला बसते, कारण तिचे क्लासेस चालू असतात, तिचं एक रुटीन वेगळं चालू असतं गाण्याच्या संदर्भातलं. तर जेव्हा मी तिला म्हणते की आई गायला बसूया का, तर तेव्हा असं होतं नाही गं सोनं आत्ता नाही मला बसता येते, पण तू गायला बस मला जसा वेळ मिळेल तसं मी येऊन तुला सांगेन. पण जेव्हा ती येते तेव्हा थोड्या वेळाने असं होतं की ती तिथेच बसते, कामं सोडून ती काहीतरी करून येते आणि म्हणते हा आता बसतेय मी आता तू सुरू कर गायला जे आहे ते. आधी श्री गुरूंचा विषय आता काढलाच आहे, तर एखादी छान बंदिश मला ऐकायला आवडेल. मीच एक यमन रागातली बंदिश त्याची रचना करण्याचा प्रयत्न केला आहे, तर ती मी सादर करते. रे ना रे डे ना रे मिलत सूर राग ताल लय, मिलत सूर राग ताल लय, मिलत सूर राग ताल लय, संगीत नाद गात सब, संगीत नाद गात सब, मिलत सूर राग ताल लय. आदिश्री खूप छान खूप सुंदर केली आहेस रचना. ही रचना जेव्हा तुला सुचली तर ती प्रोसेस मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. मला हे नक्कीच सांगायला आवडेल की गेले 3-4 महिने झालेत पण मी गुरु अपूर्वा गोखले यांच्याकडे शिकते आहे, संगीत शास्त्रीय संगीत शिकते आहे. तर मी एकदाच असंच त्यांच्या कार्यक्रमाला गेले होते, तर तिथे त्यांनी त्यांची एक रचना सादर केली. सो तिथे मला असं वाटलं की अरे आपणही काहीतरी आपले जे विचार आहेत ते फक्त लिखाणातून नाही तर आपण कवितेतून म्हणा किंवा आता आपण क्लासिकल करतोय तर एखाद्या बंदिशेतून व्यक्त करू शकतो, तर हा एक विचार व्यक्त करण्याचा मला एक मार्ग तिथून मिळाला, तर मी अशा पद्धतीने बंदिश झाली. छान. पण मग आता मला असा अजून एक प्रश्न पडतो की यमनच राग तू का निवडलास? यमन प्रत्येकालाच खरं यमन म्हणलं की खूपच जिव्हाळ्याचा विषय असतो. आधी मी ही मधुवंती रागात केली होती पण आई माझी अर्थात तिला खूपच डोळस पद्धतीने ती बघते प्रत्येक गोष्टीकडे, त्यामुळे ती म्हणाली की ही मधुवंतीपेक्षा यमन रागामध्ये जास्ती चांगली वाटेल आणि यमनमधून भाव पटकन व्यक्त होतात, जेवढे बाकीच्या रागांना थोडासा वेळ लागतो की जे जाणकार नाही आहेत त्यांना तो पोचेपर्यंत खूप वेळ लागतो, त्यामुळे यमन हा खूपच म्हणजे खूपच ऐकला आहे लोकांनी, त्यामुळे यमनमध्ये जास्त चांगली बात आहे. खूप मस्त. पण म्हणजे आता ह्याचा अर्थ तू आता बोलता बोलता म्हणलीस की मधुवंती राग सुद्धा, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुझं एक मनन चिंतन जे आहे ते कुठेतरी होतं आहे तुझ्या विचारांमध्ये, तर ते दिसतंच आहे आणि आत्ता तुझ्या गाण्यातही आपण ऐकलं खूप सुंदर. आदिश्री बरं, आत्ता तुझं जे शिक्षण म्हणजे ती संपूर्ण जी आता तू डिग्री घेतेस आणि त्याचबरोबर अर्थात गाणं, तर शिक्षण आणि कला या दोन्हीची सांगड तू कशी घालतेस? फॉर्च्युनेटली मी जे शिक्षण घेते आहे
त्याचा आणि गाण्याचा खूपच जवळचा संबंध आहे, त्यामुळे दोन्हीही मला पूरक एकमेकांना आहे असं मी म्हणेन. त्यामुळे मी जेव्हा आता गाण्याचा सकाळी ओंकार करते तर त्याचा मला योग साधना करताना सुद्धा खूप उपयोग होतो, कारण योगामध्ये पण ओंकाराचं खूपच महत्त्व आहे. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी मी रिलेट करू शकते. योगामध्ये जी काही आपली ट्रॅडिशनल फिलॉसॉफी जी आहे, भारतीय फिलॉसॉफी, तर त्याच्यामध्ये इतक्या सुंदर कन्सेप्ट्स आहेत आणि त्यामुळे स्वतःला डेव्हलप करण्यासाठी खूप त्याच्यामध्ये स्कोप आहे. आणि म्हणजे दुसऱ्यांचा विचार करण्यापेक्षा की दुसरे आपल्याबद्दल काय म्हणतील, तर हा विचार आपल्याला खूप स्ट्रेस देतो. किंवा जेव्हा आपण बाहेरच्या जगाकडे लक्ष देतो जास्ती, तर तेव्हाच आपल्याला खूप स्ट्रेस येतो. तर त्यापेक्षा आपण आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे, आपल्याच पेक्षा एक पाऊल पुढे गेलो तर त्यांनी खूप स्वतःची चांगली प्रगती होईल. वा, खूप छान. हे सगळं होत असताना तू आत्ता जसं म्हणलीस की शाळेत तू कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेत होतीस, पण जशी जशी तू मोठी झालीस तर एखाद्या मान्यवरांकडून झालेलं तुझं कौतुक किंवा एखादी अशी गोड आठवण की ती तुझ्या कायमस्वरूपी लक्षात राहिली, तर अशी एखादी आठवण शेअर करशील का? हो, नक्कीच. आत्ता रिसेंटलीच लॉकडाऊनमध्ये पंडित विजय बक्षी सगळ्यांनाच परिचित आहेत, तर त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ ते एक पुरस्कार देतात दरवर्षी एका युवा कलाकाराला, तर तो यावर्षी मला त्यांनी दिलेला आहे गाणं ऐकून. तर आत्ता अश्विनी भिडे देशपांडे आहेत, त्यांचं पुण्यात आत्ताच रिसेंटली गाणं झालं, तर मी त्यांचं गाणं ऐकायला गेले होते आणि त्यांना मी नंतर भेटायला गेले. की मला आधी असं वाटलं की बापरे, ते आपल्याला ओळखतील नाही ओळखतील, मला एक भीती होती मनात, आदरयुक्त भीती म्हणतो तसं. नमस्कार वगैरे केला आणि माझी मावशी स्वरांगी मराठे ती त्यांच्याकडे शिकते, तर मी तशी ओळख सांगितली की मी स्वरांगी मराठे हिची नातेवाईक आहे आणि पंडितराम मराठ्यांची पणती. तर त्या पण इतक्या डाऊन टू अर्थ आहेत आणि त्या मला, अगं तू, मी ओळखते तुला, आदिश्री नाव ना तुझं, म्हणलं बापरे, मी माझं नावही त्यांना सांगितलं नाही आणि त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की अगं तू आदिश्री ना. त्यामुळे मला असं झालं होतं की बापरे, मोठे कलाकार सुद्धा इतके नवीन कलाकार आहेत. हो, खरंच ते खूप आणि प्रोत्साहन देत असतात. आणि त्यांनी मला सांगितलं की अगं मी तुझं युट्यूबवर ऐकलं आणि मला ते खूप आवडलं. सो त्यांच्याकडून नाव लक्षात ठेवणं आणि असं सांगणं की खरंच चालू आहे, ते चांगलं करतेस, असंच करत राहा, सो ती एक आठवण खूपच. आत्ता तू जसं म्हणलीस तसं की तू दोन्ही गोष्टींची सांगड छान पद्धतीने घालतीयस, पण हे सगळं करताना एक किती नाही म्हणलं तरी एक थोडंसं रुटीन नकळतपणे आपलं तयार होतं आणि ते फॉलो केलं जातं. आणि त्याचबरोबर गाणं ही गोष्ट आपल्या आपण करतो आहे एक ॲज अ प्रोफेशन म्हणून तू करतेस, तर खाण्यापिण्याची काही जी पथ्य असतात तर तीसुद्धा तू काही पाळतेस का? खाण्यापिण्याची पथ्य अशी जास्ती नाही आहेत जरी मी योगा आणि नॅचरोपॅथी करत असले, कारण खाण्याची मला अतिशय आवड आहे आणि मी मनापासून एन्जॉय करते खाणं. जसं म्हणतात की गाणं आणि खाणं दोन्ही एकत्र मला खूप माझ्या मनाच्या जवळचे विषय आहेत, त्यामुळे मी खूप पथ्य नाही पाळत. पण तेवढं रुटीन म्हणशील तर सकाळी मी शक्यतो नाश्ता करत नाही, मी डायरेक्टली जेवण करते. त्यात आपलं साधं पोळी भाजी, घरी जे सकस अन्न. आणि संध्याकाळी मी पाळते की शक्यतो 7 आधी आपण जेवण करावं. आणि होता होईतो मी बाहेरचे पदार्थ जसे होतील तसे टाळते. तर आपलं रुटीन असं असतं की बाहेर खावं लागतंच आपल्याला, किंवा अवेळी प्रोग्राम्स असतात, कधी ऐकायला गेलो तर काहीतरी होतं मित्रांच्या सहाय्याने, त्यामुळे एवढं पाळत नाही पण जेवढं होतं तेवढं मी. आणि फिटनेसच्या दृष्टीने तू काय करतेस? फिटनेसच्या दृष्टीने आता मी डिग्रीज करते आहे योगा, त्यामुळे सकाळी आसनं, प्राणायाम आणि मेडिटेशन मी फॉलो करते. आदिश्री, या क्षेत्रात तुला पुढे काय करण्याचं स्वप्न आहे? अगदी म्हणजे अगदी स्वप्नच असं नाही, पण एक ज्याला आपण म्हणतो फ्युचर प्लॅन्स जे असतात आपले, तर ते आत्ता तुझ्या डोळ्यासमोर काय आहे, म्हणजे आत्ता तुला कुठपर्यंत जायचं आहे? फ्युचर प्लॅन्स असे खरं तर प्रत्येक कलाकाराचे असतात की मोठमोठ्या कलाकारांनी आपलं गाणं ऐकावं किंवा आपण खूप फेमस व्हावं किंवा सवाईसारख्या स्टेजवरती आपलं गाणं व्हावं, तर ते सगळं अर्थात कुठेतरी आहेच आहे. पण त्यापेक्षा मला असं वाटतं की आयुष्य आपलं जे काही आहे तर त्यात आपण स्वतः म्हणून थोडंसं पुढे गेलं पाहिजे, की लोकांच्या दृष्टीने विचार करण्यापेक्षा आपण आधी आपला विचार केला पाहिजे. तर स्वतःची जी काही डेव्हलपमेंट होईल तर
ते जास्ती मला महत्त्वाचं वाटतं. आता हे सगळे प्रश्न, हा संपूर्ण प्रवास तुझा मी ऐकला तुझ्याकडून. आता आपण थोडंसं फन पार्टकडे येणार आहोत. काही गेम्स आपण आता खेळणार आहोत. आधी श्री, पहिला जो आपण आता गेम खेळणार आहोत त्यामध्ये मी तुला काही दिग्गज कलाकारांची नावं सांगणार आहे आणि ते कलाकार तुला कुठल्या रागासारखे किंवा कुठल्या स्वरासारखे वाटतात. अरे बापरे. तर पहिलं नाव विदुषी मालिनी राजूरकर. बापरे, त्या बापरे काय म्हणता येईल त्यांना, त्यांच्याकडे सगळेच फ्लेवर आहेत. त्यामुळे मी भैरवी म्हणेन की प्रत्येक आपण त्यात एक्सप्लोर करू शकतो. खूप सुंदर. पुढचं नाव विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे. वीणाताई म्हणलं की मला खरं तर मी त्यांचा एक राग, म्हणजे बरेच राग ऐकलेत, पण त्यांचा हमीर मी जेव्हा ऐकला होता तेव्हा मी म्हणजे फिदा झाले होते त्यांच्या गाण्यावरती. मी हमीर असं म्हणते. पुढचं नाव, मोठं नाव पंडित जसराज. बापरे, त्यांचा स्वभाव आणि गाणं बघता मला भैरव वाटतं. उगवता सूर्याबरोबर आपण कसं म्हणतो. विदुषी कौशिकी चक्रवर्ती. कौशिकी मला मुलतानी म्हणावं असं वाटेल. त्याच रिलेटेड थोडस पंडित अजय चक्रवर्ती. मला यमन म्हणावं असं वाटेल, कारण ते प्रत्येक दृष्टीने बघतात प्रत्येक गोष्टीकडे. अगदी अगदी योग्य. आणि शेवटचं नाव पंडित रविशंकर. मी त्यांचा मधुवंती ऐकला होता तर तो मला खूप आवडला होता. खूप छान, खूप मजा आली या गेममध्ये. आता शेवटच्या गेमकडे आपण येणार आहोत आणि ते म्हणजे अर्थात रॅपिड फायर. हा साधारण अंदाज असेल की या सगळ्या गोष्टी मी घेणार आहे, कारण या सगळ्या गोष्टींचा मागचा माझा उद्देश असा आहे की आपण ज्या आत्ता फील्डमध्ये काम करतो आहे, म्हणजे जास्त करून क्लासिकल किंवा अगदी फार तर सुगम, म्हणजे गाण्याच्या क्षेत्रात या गोष्टीसुद्धा व्हाव्यात असं मला खूप वाटतं. कारण आपले जे चॉईसेस आहेत ते जास्त ॲस्थेटिक आहेत असं मला वाटतं. आणि असं होतं की म्हणजे नाट्यसृष्टीमध्ये किंवा अभिनय क्षेत्रामध्ये हे सगळे जास्त प्रमाणात गेम्स खेळले जातात, पण मी नेहमी जेव्हा जेव्हा असे इंटरव्ह्यूज बघायचे, मला पर्सनली अभिनयसुद्धा तितकाच आवडतो तुला माहितीच असेल, पण तेव्हा मी असा विचार करायचे की हेच जर आपल्या पण सगळ्या कलाकारांच्या बाबतीत हे जर आपण केलं, आपल्याला करायची जर संधी मिळाली तर खूप मजा येईल असा माझा एक उद्देश होता. पहिला प्रश्न आदिश्री मला तुला असा विचारायचा आहे की तू जेव्हा ग्रुपमध्ये असतेस, म्हणजे मित्रांमध्ये तू जेव्हा असतेस, तेव्हा तुला गप्पा मारायला जास्त आवडतात का शांत बसायला जास्त आवडतं? ऍक्च्युली डिपेंड्स की मित्र कशा पद्धतीचे. खूप छान, पण मग डिपेंड्स. हा डिपेंड्स, म्हणजे जर खूप गप्पा मारणारे किंवा खूप काय म्हणू दिलखुलास मित्र असतील तर मला खूप गप्पा मारायला आवडतं. पण काही काही असतात की जास्त बोलत नाहीत पटकन, किंवा लेस एक्सप्रेसिव्ह असतात, किंवा माझा स्वभाव आणि त्यांचा जुळत नाही, तर मग मी तेव्हा शांत राहणं प्रेफर करते आणि त्यांचे विचार काय आहेत नेमके ते जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आता एक थोडासा पर्सनल प्रश्न की आई तुला गुरु म्हणून जास्त आवडते का आई म्हणून जास्त आवडते? मी म्हणेन गुरु म्हणून जास्त आवडते, कारण आई म्हणजे एक आपलीच आई आहे असा एक थोडासा आपला व्ह्यू असतो. पण गुरु जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक तिथे रिस्पेक्ट पण असतो आणि फ्रीडमही असतो. त्यामुळे आणि गुरु जेव्हा आपल्यासमोर असतो तेव्हा आपण थोडेसे का होईना कॉन्शियस असतो. आपण प्रत्येक गोष्ट दिलखुलासपणे करत नाही, तर तो एक ठेहराव मला वाटतं की तो जास्ती आपल्या स्वभावाला एनहान्स करण्यासाठी तो जास्ती महत्त्वाचा आहे. आवडता ताल त्रिताल का एकताल? एकताल. कारण तीन ताल जसं आहे की प्रत्येकालाच खरं तीन तालात गायला आवडतं, पण तीन तालामध्ये जसे चार चार बीट्स आहेत तर त्यात बरेच जण चार 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 अशाच पद्धतीने गातात. पण हेच जर आपण एकतालात बघितलं तर तीन ऑड मात्रांनी आपण गातो, तर मला सरळ मार्गाने जाण्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून. आता अजून थोडंसं पटकन उत्तर अपेक्षित आहे. अभ्यास का गाणं? गाणं. आणि शेवटचा प्रश्न, ज्यामध्ये तू आता शिक्षण तुझं चालू आहे त्या संदर्भात, जिम की योगा? योगा अर्थात. कारण योगामध्ये
खूप एकतर जसं गाण्यात आपला ठेहराव आहे तसा अर्थातच योगामध्ये पण खूप ठेहराव आहे. आणि जिममध्ये मला पर्सनली जिम आवडत नाही, कारण मी खूप जणांचं बघितलं आहे की जिम करतात 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 जेव्हा त्यांचा गॅप पडतो तेव्हा परत ते मूळ पदावर येतात. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा खरं त्यांची खूप वाईट कंडिशन हेल्थच्या बाबतीत होते आणि शरीराची खूप मी बघितलं आहे की खूप त्याच्यावरती वाईट परिणाम होतात. जिमचे हेवी वेट्स उचलून म्हणा तर स्ट्रेंथ वाढते त्या काळापुरती, पण जेव्हा ते सोडलं जातं तेव्हा स्ट्रेंथ खूप कमी येते. आणि तिथे असंही मी बघितलं आहे की गोळ्या दिल्या जातात, प्रोटीन शेक्स किंवा खूप देतात वेगवेगळ्या पद्धतीचे मेडिसिन्स. तर त्याच्यापेक्षा मला वाटतं की जे काही नॅचरल आहे आपलं आणि ट्रेडिशनल आहे नॅचरल, तर ते जास्ती इफेक्टिव्ह आहे लॉंग टर्मसाठी. अगदीच बरोबर. खूप छान आदिश्री, खूप मस्त वाटलं आणि दोन्हीही गेम्स तू अतिशय सुंदर खेळलेले आहेस. आदिश्री खूप छान वाटलं, तुझा प्रवास मी जाणून घेतला. मी अशी तुला आता विनंती करते की एपिसोडची सांगता सुद्धा तुझ्या छान गाण्यांनी करावीस तू. आ हरी मेरो जीवन प्राण आधार, हरी मेरो जीवन प्राण आधार. और आसरो नाही तुम बिन, और आसरो नाही तुम बिन, तीनो लोक मझार, हरी मेरो जीवन प्राण आधार, हरी मेरो जीवन प्राण आधार, हरी मेरो जीवन प्राण आधार. क्या बात है आदिश्री, अतिशय सुंदर. आदिश्री खरं तर यानंतर काही बोलावंसं वाटत नाही आहे, पण आपल्याला एपिसोडची पुन्हा एकदा सांगता करायची आहे अशा पद्धतीने. आदिश्री स्वामिनी ब्लॉग्सवरती आलीस, त्याबद्दल एक छोटीशी भेट स्वामिनी ब्लॉग्स आणि आमचं जे कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आहे, तर आमच्या दोघांकडून ही एक खरं तर ह्याची काही गरज नव्हती. खरं स्वामिनी म्हणजे हा जो काही तू उपक्रम करतेस तर तो इतका खरंच या काळात खूप गरजेचा आहे. खरंच खूप मेहनतीने आणि मनापासून जे मुलं रियाज करत आहेत आत्ताही, म्हणजे एवढं लॉकडाऊनचं झाल्यानंतरही जे जिद्दीने रियाज करत आहेत, तर ते एवढे पुढे नाही येत आहेत या सोशल मीडियाचं गणित त्यांना न कळल्यामुळे. त्यामुळे मला असं वाटतं की असं नाही व्हायला पाहिजे की जे खरंच मनापासून करत आहेत आणि नाही ती लोकं मग पुढे येतात आणि मग त्याचा काही उपयोग होत नाही. खरं तर असं म्हणतात की आपण आपलं स्वतःचं कौतुक कधी करू नये, पण आत्ता हा काळ जो आहे आत्ताचा तर तो असा आहे की आपण जेव्हा आपलं करत नाही तर थोड्या प्रमाणात का होईना, पण आपण जोपर्यंत लोकांपर्यंत थोडंफार पोहोचत नाही तोपर्यंत लोक विचार करत नाहीत. त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतंय की तू ह्या पद्धतीने कलाकारांचे नवीन युवा कलाकारांचे इंटरव्ह्यू घेतेस. मी जेव्हा नाटक किंवा फिल्म्सचे जेव्हा इंटरव्ह्यूज बघायचे असं वाटायचं की अरे गाण्यात कोणीच असे इंटरव्ह्यूज घेत नाही, रॅपिड फायर किंवा गेम्स आपल्याकडे तसं काहीच होत नाही. तर त्यामुळे मला खूपच छान वाटतंय की तू अशाही गोष्टी ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.